कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला गुरुकुल मध्ये तर मला घेऊन जायला खूप आवडेल। सारे गमपा लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठीवर। इथे दुखतंय? नाही। इथे दुखतंय ना? नाही म्हणजे थोडस दुखतंय। मुक्ता तू सरळ सरळ खोटं बोलतेस, तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय ते। नाही मी कायला खोटं बोलू, माव दुखणं मला कळतंय ना। अच्छा तुझं दुखणं तुला कळतंय, मग हे जर लपवलंस ना तर हे अजून जास्त होईल, हे लक्षात घे। हे बघा मलाही तेच वाटतंय, तुम्ही ना त्रास लपवून ठेवण्याचा प्रयत्न करताय। अहो नाही असं काही नाहीये, हे बघा ना माई बोट पण हलतायत आणि हे मनगट पण हलते। हो म्हणजे थोडी प्रगती आहे, पण हात पूर्णपणे बरा झालाय असं नाहीये ना। आणि मी तुम्हाला मागेही सांगितलं आणि आताही तेच सांगतोय की यात खूप रिस्क आहे हो, आणि या क्षणी स्पर्धेत भाग घेणं अतिशय धोक्याचं आहे हो। आणि तरीही तुम्ही आता एवढ्या हट्टाने स्पर्धेत भाग घेतला आणि संबळ वाजवला, तर त्याचे जे काही हातावरती परिणाम होतील ते मला असं वाटतं की आयुष्यभर दिसतील। मुक्ता अगं ते एवढं तळमळीने सांगतात तर कशाला विषयाची परीक्षा घ्यायची? हो बोलून बोलून माझ्या तोंडाला फेस आला, पण पोरगी ऐकतच नाही ना। नाही नाही हे असं ऐकणार नाही मुक्ता, मी तुला स्पर्धेला घेऊनच जाणार। अहो असं काय करताय? हो हिरकणींनी जर कडा उंच आहे उतरायला धोका आहे म्हणून कच खाल्ली असती तर ती तिच्या बाळापर्यंत पोहोचू शकली असती का? डॉक्टर ही स्पर्धा आहे ना, हे माझ्यासाठी माव बाळ आहे आणि मला तिथपर्यंत काय करून पोहोचायचंय म्हणजे पोहोचायचंय। आणि तुम्ही जर मला मुंबईला घेऊन जाणार नसाल ना तर मी एसटीनं जाईन। एसटी ना? नाही तर मग बसनी जाईन। मुक्ता एसटी म्हणजे बस हे मला माहितीये, पण तू एसटी ने का जाशील? मला नाही माहित अगं, काय करून मी जाणार म्हणजे जाणार। आई मला काय वाटतं की आपण मुक्ताला दादांबद्दल सगळं खरं खरं सांगून टाकूया। म्हणजे तिनं रावसाहेबाचं टेन्शन बी घ्यायचं आणि स्पर्धा गेल्याचं दुःख संगट घेऊन फिरायचं, हो कुठला तोडगा आहे? पण आई चुकीच वागते ती, वेडेपणा आहे हा। ह्यो येडेपणा नाही अगं, एका सच्च्या कलाकाराची जिद आहे। आजी मला सगळं समजतंय, पण तुम्ही सगळे विचार करा ना, मुक्ता जर स्पर्धेला जाणार असेल तर तिच्या सोबत मला जाणं भाग आहे, आणि जोपर्यंत दादा घरी येत नाहीत ते ठीक आहेत की नाही याची मला 100% खात्री होत नाही ना, तोपर्यंत मी हे घर सोडून नाही जाऊ शकत। आणि समजा मी ठरवलं की मी मुक्ता सोबत जात नाही तर ती अण्णांसोबत जाईल, आणि तिचं असं म्हणणं आहे की मी बसनी जाते, म्हणजे तुम्हीच विचार करा तिच्या हाताला एवढं लागलंय, बस मध्ये तिला किती त्रास होईल। खरं तर ना अशा परिस्थितीत आपण सगळे तिच्या बरोबर असायला हवं होतो, आपण ताकद द्यायला हवी ती तिला। परिस्थिती जशी आहे ना तेव पण सतत परीक्षा बघतोय आपली। हॅलो, काळजी करू नको सारंग, मी आहे सुखरूप आहे, मी घरी येतोय। दादा दादांचा फोन, सारे सारे स्पीकर वर ठेव, त्याचा आवाज तरी ऐकू दे रे जरा। हॅलो अहो दादा, अहो दादा कसे आहात तुम्ही आणि कुठे आहात? अहो किती शोधतोय तुम्हाला। होय अहो सगळ्यांना खूप काळजी वाटतेय। मला कळतंय तुम्ही माझी काळजी करताय, मी आल्यानंतर इथे काय काय घडलं ते सगळं सविस्तर सांगतो, नका काळजी करू। पण घरी कधी येणार आहात तुम्ही? हो येतोय, लवकरच येतोय। हो दादा बाय। काशा वाजवणार ताशा जमलं की नाही रावसाहेब नगरकर? माझ बोलून झालंय देवी आई।
वेळेवर धावून आलीस बाई. त्यांचा आवाज ऐकला आणि सगळं टेन्शन कमी झालं. जीवात जीव आला माझ्या अगदी. रावसाहेबाची भी आणि मुक्ताची भी. हो अरे हो, म्हणजे आता आपण सगळेजण मुक्त सोबत तिच्या स्पर्धेला जाऊ शकतो. नाही नको, म्हणजे मला असं वाटतंय म्हणजे हे बोललेत आपल्याशी खरे, पण अजून ते घरी आलेले नाहीयेत, त्यामुळे आपण सगळे नको जाऊया तिथे. तुम्ही थांबा भाऊजी घरी. हा ठीक आहे, पण निदान तिला भेटून तरी यायचं का? चालतंय की आपण जायलाच पाहिजे. तिला जाऊन तिथं मोठा आधार देऊ. आणि रावसाहेबाचा फोन आला, ह्यो बी मोठा चांगला शकून आहे की. जाऊया आपण, तिला चांगला मोठा आधार देऊया. रावसाहेब व्हायचं दाढी काळावी लागणार, पण माझी दाढी भाडणार कोण? कारागीर कसा आणणार काशा? थोडा तरी वापर ना. अरे कारागीर आणला तर त्याला कळणार नाही का की तू रावसाहेब नाहीयेस, तू कोणतरी वेगळाच आहेस म्हणून, तो तया रावसाहेब आहेस म्हणून. आणि हे टॉप सिक्रेट उघड पडलं म्हणजे अरे बाबा आपलं भांड फुटेल, मग काय आपला सगळा विषय संपला. म्हणून हे सगळं आहे ना, ह्याची जबाबदारी मी घेतलीये, कळलं का? काय झालं कापताना मला जर का कातर लागली आणि रघुटाट एक थेंब जरी आला की नाही, तर मग मी वाईट आहे तुझ्या विषयाला. एक कान कापणार, एक थेंब एक कान कापणार, दोन थेंब आले दोन्हीकडचे कान कापणार. आणि 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 तीन थेंब बसले तर तुझं नाक कापून तुला सुरपण खाप बनवणार. जरा सावकाशा, तुमचे दोन कान गेले तरी चालतील. नाही म्हणजे माझं एक नाक तुमच्या हातात आहे, एकच नाक आहे. हो थांब. काय डेमिट बाई आहे? तू जरा गप्प बस ग, आधीच माझा हात थरथरतोय. माझं नाक जमेल ना तुम्हाला? ग तू तोंड बंद कर तेव्हा जमेल. गौरी गाणे म्हणायची, फुट पण गाणे म्हणे, तिला तो छंदच लागला. मी जर सिलेक्ट झाली तर सर्वात जास्त खुशी माझ्या आईला मिळेल. ही मुलगी जी जगते फक्त गाणं. अजून एक वैशाली मॉडेल इथे दिसते, ही पोरगी एकदम झकास गायली. सारे गमप लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठी वर. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.